स्वागत है आप सभी का एसएस न्यूज में। मैं आपके साथ मुस्कान। बीते दिनों विजयपुर शहर की कुदरी सालोटगी से दो युवतियों के साथ छेड़छाड़ यदि बलात्कार समेत हत्या कर देने की घटना एक घटित थी, जिसमें पीड़ित युवतियों के परिजनों द्वारा इंडी पुलिस थाने में केस भी दर्ज करवाया गया है। जांच के लिए सरकारी पुलिस प्रशासन और अन्य अधिकारियों से विनती भी की गई है, मगर इस मामले ने कई मोड़ लिए हैं। कभी यौन शोषण का आरोप तो कभी हत्या का, तो इतना ही नहीं बल्कि ये आरोप के बाद एक बड़ा मोड़ आया, जबकि तब पोस्टमार्टम रिपोर्ट में युवतियों की मौत का कारण न बलात्कार था न हत्या थी, बल्कि रिपोर्ट में आत्महत्या जैसे सूचना सामने आई थी, जिसके बाद फिर एक और बार परिजनों की ओर से लिखित रूप में जिला पी सुनील कुमार से निवेदन किया गया था कि पीड़ितों के हक में इंसाफ दिलाया जाए, न्याय की गुहार लगाते हुए नजर आए पीड़ितों के परिजन, मगर अब तक नहीं मिल पाया है इन मामलों में परिजनों को इंसाफ। इसी के चलते आज विजयपुर जिला अधिकारी पी सुनील कुमार की कार्यालय पहुंचे युवतियों के परिजनों में पीड़ितों की माए गौरव और जयश्री दोनों का कहना है कि अगर इस मामले में उनकी बेटियों को इंसाफ नहीं दिया गया तो आने वाले दिनों में भारी मात्रा में इसके खिलाफ विरोध प्रदर्शन करने की उन्होंने बात कही है। तो ये था पीड़ितों से जुड़ी जानकारी का मामला। अब बात करते हैं जिला प्रशासन की। बीते दिनों से लेकर अब तक इस मामले में आखिर कार्रवाई क्यों नहीं हुई? अब तक कोई जानकारी कैसे नहीं मिल पाई है? क्या वाकई कर रही है अधिकारी अपनी ड्यूटी? इस मामले को लेकर अब कई सवाल खड़े हुए हैं। सूत्रों द्वारा ये भी कहा जा रहा है कि हो सकता है दोनों युवतियों के साथ बलात्कार यदि हत्या जैसे घटनाएं भी घटी होंगी, मगर इसका पुख्ता सबूत ना मिलने के कारण इस केस में कई नए मोड़ सामने आने लगे हैं। तो ये है हमारे भारत की शान, बेटी बचाओ बेटी पढ़ाओ नारे लगाने वाले सत्ता में मौजूद सरकार। क्या ये नारों के साथ भी राजनीति में घिनौना खेल खेला जाता है? नारी को सम्मान देने के बजाय देश में ऐसे अपराधक जनक दुर्घटनाएं सामने आते हैं जिस पर चाहिए पुलिस प्रशासन भी अपनी ओर से कड़ी कार्रवाई करे, ताकि यौन शोषण करने वाले इन दरिंदों में कानून का खौफ दिखे, वरना अंधा कानून कहकर हर अपराधी इस तरह से अपराध को अंजाम देता रहेगा। मैं उम्मीद करती हूँ कि इन युवतियों के हित में इंसाफ हो, प्रशासन इस मामले पर कड़ी कार्रवाई करे और आने वाले समय में जिला राज्य और देश में खत्म हो जाए बलात्कार करने वाले इन हैवानों का सिलसिला। तो और लगातार अपडेट के लिए आप बने रहिएगा एसएस न्यूज हिंदी के साथ। ಮರಣ ಉತ್ತಾರ ಸರಿಯಾಗಿಲ್ಲ ಅಂದ್ರ ಆತ್ಮಹತ್ಯೆ ಬಂದೈತ್ರಿ, ಏನು ಇಲ್ರಿ, ಶಿವೇಡಿ ತನಿಖೆ ಮಾಡ್ಬೇಕಂತ ಮಾಡ್ಯಾರಿ, ಕೊಲೆ ಆಗೈತ್ರಿ, ಅದ ಆ ತರ ಲಂಚ ತಿಂದ ಆ ತರ ಮಾಡಿರ್ಬೇಕ್ರಿ, ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತೀವ್ರಿ, ಜಯಶ್ರೀರಿ ರಣಕಂತಾರಿ, ಈಗ ನ್ಯಾಯ ಬೇಕಂತ ಬಂದಿವ್ರಿ ನಮ್ಮ ಮಕ್ಳಿಗೆ ರೀ, ಏನಂದ್ರೆ ಸಾಹೇಬ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂದ್ರೆ ಮನೆ ಮರಣೋತ್ತರ ತನಿಖೆ ಬಂತಲ್ಲ ರೀ, ಅದು ಮುಚ್ಚಾಕ್ಲಾಗತ್ತಾರ ರೀ, ಅದು ನೋಡೋದು ಇದಾಗ್ಯದ ರೀ, ಕೊಂದಾರ ರೀ, ಕೊಂದು ಹೋಗದ್ರಿ ಮಾಯಾಗ್ರಿ, ಒಂದಿ ಅತ್ಯಾಚಾರ ಮಾಡಿ ಅನ್ಯ ಮಾಡಿ ಬಾಯಿ ಮಕ್ಳಿಗೆ ಬಾಯಿಗೆ ಹೋಗದಾರ ರೀ, ಇಲ್ರಿ ಮುಂದೆ ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕು ನೋಡ್ರಿ, ಮುಂದೆ ನಮ್ ನ್ಯಾಯ ಬೇಕ್ರಿ, ಹೋರಾಟ ಮಾಡ್ಬೇಕತ್ತೀವ್ರಿ, ನಾವು ಕಚ್ಚಿ ಹಾಕಿ ನಿಂದಿರ್ತೀವ್ರಿ ಸದ್ ನಮಗೆ ಬಾ ಉರ್ಲಾಕತ್ತೀವ್ರಿ ಹೊಟ್ಟಿ, ಹಾಂ ರೀ ನಮಗೆ ಹೊಟ್ಟಿ ಉರ್ಲಾಕತ್ತೀವ್ರಿ, ನಾವು ಗೌರವ ಕೇಳಿ ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಬಾಗೇವಾಡ ತಾಲೂಕ ಕುದುರಿ ಸಾಲೋಡು ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಪ್ರೀತಿ ಮತ್ತು ರೇಣುಕಾ ಇವರಿರುವ ಇಬ್ಬರು ಅತ್ಯಾಚಾರ ಮಾಡಿ ಬರ್ಬರ ಹತ್ಯೆ ಮಾಡಿ ಬಾವಿಯಲ್ಲಿ ಎಸಗಾಕಿ ಅವ್ರನ್ನ ತಾವೇ ಆತ್ಮಹತ್ಯೆ ಮಾಡಿಕೊಂಡವ್ರು ಅನ್ನೋದು ಬಿಂಬಿಸಿದ್ರು, ಅದನ್ನು ಆ ಹೆಸರ ಮೇಲೆ ಈಗ ಏನು ಎಫ್ ಐ ಆರ್ ಆಗಿದೆ, ಆ ಎಫ್ ಐ ಆರ್ ಮಾಡುವಲ್ಲಿ ಪೊಲೀಸ್ ಇಲಾಖೆ ಅತ್ಯಂತ ನಾಜೂಕುತನದಿಂದ ವರ್ತನೆಯನ್ನು ಮಾಡಿದೆ. ಆ ಆರೋಪಿಗಳು ಸಿಕ್ಕ ತಕ್ಷಣ ಪೋಸ್ಕೋ ಕಾಯ್ದೆಯೊಳಗೆ ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡಿ ಹಾಕಿಬಿಡ್ತಾರೆ. ಆದರೆ ಘಟನೆ ಹಿನ್ನೆಲೆ ಮತ್ತು ಮುನ್ನೆಲೆ ಘಟನೆ ಯಾವ ರೀತಿ ನಡೀತು ಹೇಗೆ ನಡೀತು ಅನ್ನೋದನ್ನು ಸವಿಸ್ತಾರವಾದ ತನಿಖೆಯನ್ನು ಪೊಲೀಸ್ ಇಲಾಖೆ ಮಾಡಲಿಲ್ಲ. ಎಸ್ಎಸ್ ನ್ಯೂಸ್ ಜುಡೇ ಹರ್ ಲೇಟೆಸ್ಟ್ ಜಾನ್ಕಾರಿ ಕ್ಲಿಯೆ ಹಮಾರಿ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನಲ್ ಎಸ್ಎಸ್ ನ್ಯೂಸ್ ಕೋ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕರೆ, ಸಬ್ಸೆ ಪಹಲೆ ನ್ಯೂಸ್ ದೇಖನೆ ಕ್ಲಿಯೆ ಬೆಲ್ ಐಕಾನ್ ಪರ್ ಪ್ರೆಸ್ ಕರ್ನಾ ಬಿಲ್ಕುಲ್ ಬಿ ನಾ ಭೂಲೆ. ಅಗರ್ ಇಸ್ ಚಾನಲ್ ಸೆ ಜುಡೇ ಹರ್ ನಯೆ ಮುದ್ದೆ ಆಪ್ಕೋ ಪಸಂದ್ ಆಯೆ ಹಮಾರೆ ವೀಡಿಯೋಸ್ ಕೋ ಲೈಕ್ ಔರ್ ಶೇರ್ ಜರೂರ್ ಕರೆ, ಔರ್ ಲಗಾತಾರ್ ಅಪ್ಡೇಟ್ ಕ್ಲಿಯೆ ದೇಖ್ತೆ ರಹಿಯೆ ಎಸ್ಎಸ್ ನ್ಯೂಸ್.